बागलाण तालुक्यातील दसाने या लघु सिंचन प्रकल्पावर आम्ही आता आलेलो आहोत. आज दिनांक 24 जुलै 2017 सायंकाळचे 6:15 झालेली आहेत आणि आपण बघू शकता की बागलाण तालुक्यामध्ये जेवढे सिंचन प्रकल्प आहेत त्या सर्व सिंचन प्रकल्पांच्या एक नंबर सर्वात आधी दसाण्याचा हा सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 5:30 या ठिकाणी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि अशाच प्रकारचं पाणी येणाऱ्या 48 तासापर्यंत सुरू राहिलं तर या कानेरी नदीमधलं पाणी हत्ती नदीला येऊन मिळेल आणि हत्ती नदीचं पाणी सरळ सरळ सटाण्याच्या आरम नदीला येऊन मिळणार आहे. याचाच अर्थ येणाऱ्या 48 तासामध्ये या धरणामधून या दसाने धरणामधून अशाच पाण्याचा अशाच प्रकारचा विसर्ग सुरू राहिला तर सटाण्याच्या आरम नदीमध्ये 48 तासामध्ये हे पाणी येऊन पोहोचणार आहे. प्रवीण पवार, दीपक सुरेवशी यांच्यासोबत NNP न्यूजसाठी सटाणा.